फ्रेंड्स, मी उमाश्री मांजरेकर, वेलकम टू कैफे टेस्ट रिट। आज आपण करणार आहोत मालवणी पद्धतीने चिकनचा रस्सा। नॉनव्हेज म्हणजे ते माझे सासूबाई खूप छान करतात, ते तुम्हाला आज दाखवणार आहे मालवणी पद्धतीने चिकनचा रस्सा। चला तर मग करायला सुरुवात करूया। चिकनचा रस्सा करायला लागणारे साहित्य: चिकन, मीठ, धना पावडर, हळद, चिकन मसाला, आलं लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे, गरम मसाला, मालवणी मसाला मिक्स, लिंबाचा रस, कांदा आहेत दोन बारीक चिरून घेतले उभे, टमॅटो, कोथिंबीर, सुक्क खोबरं किसून घेतलेलं आहे, एक कांदा बारीक चिरून घेतलाय फोडणीसाठी। आता बाकी हे सगळं आपल्याला भाजायचं आहे। हे बघा, आधी चिकन मॅरिनेट करून घेतात माझे सासूबाई। आता पहिलं मीठ टाकलंय, आता लिंबाचं रस, धना पावडर, हळद, चिकन मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर आहे, आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे, आता दही टाकतायत। ऍक्च्युली ते साहित्यामध्ये दही सांगायला विसरलेले, दही पण टाकतायत। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालंय, आता आपल्याला हे अर्धा तास साईडला ठेवून द्यायचंय मुरत। आता सुक्क खोबरं भाजून घ्यायचंय आपल्याला ड्राय, जोपर्यंत छान लाल आणि थोडस खरपूस होत नाही तोपर्यंत भाजायचंय। हे बघा, आता भाजून झालेलं आहे, आता काढून घेते। आता कांदा फ्राय करायचाय, थोडं तेल टाकायचं याच्यामध्ये, कांदा पण छान असा लालसर भाजून घ्यायचंय। तर कोथिंबीर टाकली, तर टॅमॅटो, आता परत सगळं एकत्र भाजून घ्यायचंय सुक खोबरं टाकून। आता गॅस बंद केलाय, हे मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचंय, जरा थंड होईपर्यंत ठेवायचंय। थंड झालं रे बघा, वाटून घेतलंय। आता आपल्याला फोडणी घालायची, तेल टाकून घेतलं आधी, तेजपत्ता, त्यानंतर कांदा आहे बारीक चिरलेला फोडणीसाठी, चिकन जे मॅरिनेट करून ठेवलेलं आपण ते टाकून परतायचंय। आता ह्याला आपण जरा झाकून ठेवायचं एक 2 ते 4 मिनिट। परत झाकण काढून घ्यायचंय। आता बघा, त्याला चिकनला छान जरा तेल सुटलंय, तर परत परतून घेतायत त्या। आता परतून झालं की ते आता परत ह्याच्यामध्ये ग्रेव्ही टाकणार आहेत। हे बघा, जी ग्रेव्ही वाटून घेतलेले ते टाकतायत। आता हे परत मिक्स करायचंय आपल्याला व्यवस्थित।
आता व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपल्याला हे परत थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. आता परत आपल्याला बघायचंय काढून 5 मिनिटांनी. बघा मस्त चिकन शिजतंय, छान उकळी आली. आता त्यामध्ये पाणी टाकायचंय. आणि परत परतून घ्यायचंय. आता जोपर्यंत चिकन व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत झाकून ठेवायचंय 15 ते 20 मिनिटं. हे बघा 15 ते 20 मिनिटांनंतर बघू शकता छान उकळी आली आहे आणि साईडनी तेल पण सुटलेलं आहे व्यवस्थित. हे बघा अशा प्रकारे छान चिकन तयार झालेलं आहे. माझ्या सासूबाईंनी बनवलंय मस्त. आता गॅस बंद केलेला आहे. आता आपल्याला सर्व करायचं आहे. चिकनचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. मस्त दिसते, कलर पण किती सुंदर आलेला आहे. माझ्या सासूबाईंची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. ही रेसिपी ट्राय करून बघा. ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.